नमस्कार शेतकरी मंडळींनो, या जेवायला तुम्हाला माहितीच आहे की सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. म्हणून एक मित्राविषयी एक तुम्हाला गोष्ट मी सांगणार आहे. तुम्हाला माहीत आहे की बरेच लोक म्हणतात की साप डास धरतात. त्यांचं मिलन ज्यावेळेस होत असते नागाचं आणि नागिनीचं, त्यावेळेस जर त्याला त्यापैकी एकाला मारलं तर ते डास धरतात असे म्हणतात. तर त्याविषयी थोडक्यात मी सांगत आहो. पहा, त्याविषयी थोडक्यात सांगत झालं, डास धरणे म्हणजे ज्यावेळेस त्यांचं मिलन होत असते त्यावेळेस नागिन हे फेरोमेन म्हणजे कामगंध सोडत असते. कारण सापाला 3 फुटाच्या वरचं दिसत नाही, ते कामगंध सोडत असते आणि कामगंधात त्या वासाने अट्रॅक्ट होऊन त्याच्याकडे आकर्षित होऊन साप ते मिलनासाठी नागिनीपाशी येत असतो. आणि त्याच काळात ते नागिन आपल्याला दिसते ना, आपण तिला काठीच्या झोडप्याने काठीचा वार करून तिला मारतो. आणि ते मारताना तिला तिची जी ग्रंथी आहे फेरोमोन सोडणारी म्हणजे कामगंध सोडणारी जी ग्रंथी आहे ती फुटते आणि त्या कामगंध तो जो रस आहे तो त्या काडीला लागतो आणि मग आपण तिथून निघतो. तर लगेच तो जो साप तिच्यावर अट्रॅक्ट झालेला आहे तो साप त्या कामगंधाच्या वासानं त्या काडीमागे म्हणजे आपल्या मागं न धावतो तो काडीमागे धावत असतो त्या ज्या काठीनं आपण त्या साप नागिनीला मारलेला आहे. आणि ती काठी आपण घरात नेऊन ठेवतो म्हणजे लगेच तो साप तुमच्या मागे मागे येऊन तुमच्या घरातसुद्धा येतो. म्हणजे आपल्याला काय वाटते सापानं डास धरला, तर तो डास धरला असा प्रकार नाही, तर तो त्या नागिनीच्या कामगंधाच्या वासानं तुमच्या इथं आलेला आहे आणि म्हणून मग तो तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचतो. आपल्याला वाटतं डास धरला तर. आणि मग काही लोक म्हणतात की बा ते काढी नेऊन निंबाच्या झाडाला मार. आता निंबाच्या झाडात औषधी गुणधर्म आहे, ते म्हणजे कडूपणा. आणि त्या कामगंध जी काढी आहे ती काढी त्या तुम्ही निंबाच्या झाडाला मारता आणि त्या कडूच्या त्या वासाने कडूपणामुळं त्या कामगंधाचा जो असर आहे तो कमी होऊन जातो. आणि त्यामुळं जर असे काही मिलनातला साप जर तुमच्या हातून मेला असेल तर तो तुमच्या मागं लागू नये आणि तुमचा त्यानं काही तुमचा घातपात करू नये. यामुळं ही काढी निंबाच्या झाडाला मारणे हे एक नैसर्गिक आपण म्हणू किंवा त्याला वैज्ञानिक हा त्याच्या मागचा दृष्टिकोन हा एक त्याच्या मागचं कारण आहे. या आणि अशा भरपूर गोष्टींची माहिती जर जाणून घ्यायची असेल तर आमचं यूट्यूब चॅनल शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि विशेष करून बेल आयकन जर तुम्ही दाबलं तर त्यामुळं तुमचा असा फायदा होईल की तुम्हाला आम्ही जो व्हिडिओ अपलोड करू त्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील आणि त्यासाठी तुम्हाला इकडे तिकडे